शहरातील लोटा कारांजा येथे सिटी चौफ पोलिसांची गॅस वर कारवाई करण्यात आली आहे यात नव्वद सिलेंडर एक गाडी पाच वजन काटे आणि प्रेशर मशीन जप्त करण्यात आले तर तीन आरोपींना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून जवळपास सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशोक थोरात सहाय्यक पोलीस आयुक्त यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जनता वॉशिंग सेंटरच्या नावाखाली मरकज रोड लोटा कारंजा येथे काही जण अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीरित्या घरगुती व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने पाईपची जोडणी करून ॲटो रिक्षामध्ये व्यावसायिक वापराचे गॅस रिप्लिंग करून ग्राहकांना विक्री करत आहे त्यावरून त्यांनी पोलिस ठाणे सिटी चौकचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधिकारी आणि अंमलदार असे जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी यांच्यासह जनता वॉशिंग सेंटर मरकज रोड लोटा कारंजा येथे छापा मारला असता आरोपी शेख इरफान शेख समी शेख फाजिल शेख दिलशाद आणि शा, शकील शाह यांच्या ताब्यातून एकूण नव्वद गॅस सिलेंडर आणि रिफिलिंगचे साहित्य यासह टाटा कंपनीचा छोटा हत्ती असा एकूण पाच लाख सात हजार पाचशे रुपयांचा माल जप्त केला आहे आणि दुकान चालक मज्जू याने या जागेचे मालक जावेद हसन यांनी सर्वांनी मिळून रहिवाशी वस्तीत जनसामान्यांच्या जीविताची कोणतीही खबरदारी न घेता विनापरवाना बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेले व्यावसायिक गॅस सिलेंडरची वाहनात रिफिलिंग करण्यासाठी गॅस सिलेंडरची साठवणूक करताना मिळून आले म्हणून पोलीस स्टेशन सिटी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला